महायुती म्हणून आपण गेली 10 वर्ष एकत्र काम करत आहोत, त्यामुळे महायुती एकजीव झाली आहे. मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी मावळ मतदारसंघातील घराघरापर्यंत धनुष्यबाण चिन्ह पोहोचावा, प्रत्येक बूथवर किमान 51% मते मिळावी यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी आणि मावळ मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार श्रीरंग अप्पा बारणे यांना पुन्हा एकदा लोकसभेत पाठविण्यासाठी सज्ज व्हावं, असं मत रविवारी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना भाजप राष्ट्रवादी RPI रासप मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी उरण मतदारसंघात JNPT मल्टीपर्पज सभागृहात महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात केले. आम्हीच बनविलेल्या रस्त्यावरून येऊन आमच्यावरच टीका करू नका, असा टोला रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता लगावला. महाविकास आघाडीने केवळ टीकेसाठी टीका करू नये, विकासावर बोलावे असेही सामंतांनी सुनाविले. मावळ लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे 3 लाखांहून अधिक मताधिक्य आणि विजयी होतील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी व्यासपीठावर माहितीचे उमेदवार श्रीरंग बारणे, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, उरणचे आमदार महेश बालदी, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष भोईर, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा उमाताई मुंडे, रिपब्लिकन आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड, भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, सरचिटणीस राजेंद्र पाटील, उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर, शहराध्यक्ष कौशिक शहा, खालापूर तालुका अध्यक्ष प्रवीण मोरे, महिला मोर्चा तालुका अध्यक्ष राणी म्हात्रे, ज्येष्ठ दिवंगत नेते दिबा पाटील यांचे सुपुत्र अतुल पाटील, तसेच तालुक्यातील महायुतीचे घटक पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांनी उरण महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर केला. यावेळी त्यांनी 30 मिनिटांचे भाषण केले, मात्र त्यापैकी 3 मिनिटे देखील ते उरण विषयावर बोलले नाहीत. मुख्यमंत्री असताना त्यांनी उरणसाठी काय केले असा थेट सवाल आमदार महेश बालदी यांनी केला. भावनिक भाषणांवर मतदार भूलणार नाही, असेही त्यांनी या ठिकाणी ठणकावून सांगितले. खासदार बारणे हे जनतेची नस ओळखून काम करणारे खासदार आहे, असे गौरवोद्गार आमदार प्रशांत ठाकूर यांनी काढले. पुढे सभा मतदारसंघातील प्रत्येक मत विकासालाच मिळेल याची काळजी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी घ्यावी अशीही यावेळी त्यांनी मेळाव्यात सांगितले. तर यावेळी उपस्थित असलेले स्वर्गीय दिबा पाटील यांचे सुपुत्र अतुल पाटील यांनी नवीन होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्वर्गीय दिवंगत दिबा पाटील यांचे नाव देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या शासनाने एकमताने घेतला आहे व तो केंद्र शासनाकडे पाठविला आहे की वस्तुस्थिती आहे, तरी देखील काही मंडळी विनाकारण खोटी माहिती पसरवून संभ्रम निर्माण करत आहे, असा आरोपही अतुल पाटील यांनी केला. दिबा पाटील यांना मांडणारे प्रत्येक मत खासदार श्रीरंग बारणे यांनाच मिळेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी प्रमुख मान्यवरांनी या मेळाव्याला संबोधित केले. सगळ्यांनी सांगितले की आदरणीय नरेंद्र मोदी साहेब हे देशाचे पंतप्रधान झाले पाहिजेत, त्याच्यामुळे मी असं मानतो की श्रीरंग अप्पांचं काम तर अतिशय चांगलं आहे, उमेदवार तेच आहेत, पण आपल्या दृष्टीनं या लोकसभेचे उमेदवार स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आहेत. स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब या लोकसभेचे उमेदवार आहेत, स्वतः देवेंद्रजी आणि अजितदादा या लोकसभेचे उमेदवार आहेत, असं समजून आजपासून आपण जर संकल्प केला तर 3 लाखाच्या पुढं जाऊन आप्पा तुम्हाला आम्ही लोकसभेमध्ये पाठवू शकतो, एवढी सगळ्यांची ताकद आहे. पण मला आपल्या सगळ्यांना एक विनंती करायची आहे, आज या मतदारसंघातले सगळे आमदार 6 च्या 6 आमदार हे महायुतीचे आहेत, त्याच्यामध्ये महेशजी आहेत, प्रशांतजी आहेत, अश्विनीताई जगताप आहेत, अण्णासाहेब बनसोडे आहेत, सुनील शेळके आहेत आणि आमचे महेंद्र थोरवे आहेत. मी मगाशी थोडं त्या गुगलवर जाऊन प्रत्येकाचं मताधिक्य बघत होतो, सगळ्यांनी तसंच मताधिक्य आपांबरोबर ठेवलं तर 3.25 लाखांना साहेब तुम्ही निवडून देऊ शकता, फक्त सगळ्यांचं मताधिक्य तसंच राहण्याची आवश्यकता आहे.
आणि म्हणून आपांनी सांगितलं की आपल्याकडे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र हा एकत्र करणारा हा मावळ मतदारसंघ आहे. मगाशी आपांनी सांगितले की किती विकासाची कामं केली, किती विकासाला आपण न्याय दिला, कशा पद्धतीनं केंद्र शासनाच्या माध्यमातून विकासाचा निधी हा संपूर्ण परिसरामध्ये आणला. आपण मगाशी प्रशांतजींनी सांगितलेली गोष्ट मला मान्य आहे की तुमचं विकास पर्व नावाचं जे एक पुस्तक आहे हे जर प्रत्येकानं वाचलं तर लोकसभेचा आदर्श खासदार कसा असावा हे त्याच्यातनं आपल्याला बघायला मिळतो आणि समोरच्याला प्रचाराचा मुद्दाच राहत नाही. म्हणजे एक असा केंद्र शासनाचा मंत्री नाही की ज्याच्याकडे तुम्ही विकासाचं काम घेऊन गेला नाही, एक राज्याचा मंत्री असा नाही की ज्याच्याकडे तुम्ही विकासाचं काम घेऊन गेला नाही. मगाशी आमदार साहेबांनी सांगितलं की त्यांनी देखील अनेक गोष्टींचा पाठपुरावा पालकमंत्री म्हणून माझ्याकडे असेल, माननीय देवेंद्रजींकडे असेल, अजितदादांकडे असेल, मुख्यमंत्री महोदयांकडे सातत्यानं केलेला आहे. मी तर अनेक वेळा चेष्टेनं असं सांगतो की महाराष्ट्रातले दोन आमदार असे आहेत की जे माझ्या मानगुटीवरच बसलेले आहेत, एक महेश बालदी आणि दुसरे प्रशांत ठाकूर. म्हणजे खरं आहे ते खरं आहे, पण चांगल्या अर्थानं मी हे सांगतो आहे. एखादं विकासाचं काम कसं करून घ्यायचं असेल, एखादं विकासाचं काम करत असताना कसं गोड बोलायचं असतं, एखाद्याचं विकासाचं काम करत असताना बाकीच्यापेक्षा जास्त निधी कसा गोड बोलून पालकमंत्र्याकडनं घ्यायचा असेल, हे महाराष्ट्रातल्या कुठच्या आमदारांना जर शिकायचं असेल तर हे दोन आमदार हे अतिशय सक्षमपणानं काम करतात. आणि दुसरं एक महत्त्वाची गोष्ट आहे, हे दोन्ही जमिनीवरचे आमदार आहेत. म्हणजे रामशेठ ठाकूरसाहेबांचा वारसा असताना देखील ठाकूरसाहेब तुमच्यासमोर प्रशांतजींचं कौतुक करायचं म्हणून सांगत नाही, एवढी ताकद तुमची त्यांच्या मागं आहे. परंतु प्रशांत ठाकूर असतील, महेशजी असतील, यांनी स्वतः आम्ही काहीतरी मोठे आहोत अशा आविर्भावामध्ये कधीच काम केलं नाही आणि तसंच काम आमचे खासदार साहेब करतात याचा अभिमान त्यांचा एक सहकारी म्हणून मला देखील आहे. आणि म्हणून आपली सगळ्यांची जबाबदारी आहे, आपण सगळ्यांनी शपथ घेतली पाहिजे की आता आप्पा किती वेळ मतदारसंघामध्ये येतील, किती जिल्हा परिषद गटामध्ये येतील, महेशजी किती जिल्हा परिषद गटामध्ये येतील, सगळे येतीलच, पण आपणच उमेदवार आहे खासदारकीचं असं समजून जर आज आपण कामाला लागलो तर आपलं स्वप्न तिसऱ्यांदा पूर्ण व्हायला वेळ लागणार नाही. आणि एवढं चांगलं नेतृत्व देशाला जर मिळणार असेल, आपण घोषणा देखील दिल्या की 400 पार आपण करणार आहोत, पण ते 400 पार करत असताना आपला उमेदवार देखील फार मोठा मताधिक्यानं त्या 400 असला पाहिजे ही जबाबदारी घेण्यासाठी आजची बैठक आहे असं माझं मत आहे. आणि म्हणून सगळे एक संघ आहेत. गायकवाड साहेब, तुम्ही काही या ठिकाणी शंका व्यक्त केली, जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी शब्द देतो की येत्या 2-4 दिवसामध्ये मी देखील तुम्हाला वेळ देतो, तुम्हाला भविष्यामध्ये अशी शंका व्यक्त करण्याची संधी मिळणार नाही अशा पद्धतीचं काम पालकमंत्री या नात्यानं माझ्याकडनं केलं जाईल. पण आज सगळ्यांनी आपण एकत्र काम केलं पाहिजे. मगाशी आमदार साहेबांनी सांगितलं इथं माजी मुख्यमंत्री आले होते, त्यांनी टीका केली. मी मगाशी अक्षरशः माझ्या डोक्याला मुंग्या चावत होत्या. मी आठवून आठवून थकलो की आप्पासाहेब बारणेंच्या विरोधातला उमेदवार कोण आहे. सगळी नावं शोधत होतो, हा एक आहे, तो एक आहे, नावं आठवत होतो. शेवटी आप्पांना मी सांगितलं, डोकं माझं आता चावायला लागलं, मेंदू चावायला लागलं, तुम्ही सांगा की तुमच्या विरोधातला उमेदवाराचं नाव काय आहे. तेव्हा मला आप्पांनी सांगितलं की त्यांच्या उमेदवाराचं नाव जे काय आहे ते. आता नाही म्हटलं तरी 2 वर्ष या जिल्ह्याचा मी पालकमंत्री आहे, पण ज्या उमेदवाराचं नावच पालकमंत्र्याला आठवत नाही तो उमेदवारावर जास्त चर्चा करण्याची आवश्यकता नाही, त्याचा सुपडा साफ झालेला आहे. आणि जे भाषण करून गेले त्यांचा ऑलरेडी सुपडा साफ आम्ही केलेला आहे, त्याच्यामुळे तुम्हाला महेशजी आम्ही काहीच काळजी ठेवलेली नाही. येणाऱ्या कालावधीमध्ये तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून येणाऱ्या 13 मे रोजी होणाऱ्या मतदानामध्ये साई विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे साई आमदार आहेत. मी ज्योतिषी नाही पण ठामपणे सांगतो येणाऱ्या निवडणुकीमध्ये 2.5 ते 3 लाखापेक्षा कमी मताने मी निवडून येणार नाही. मी ती दोन्ही मागच्या निवडणुकीमध्ये याच सभामंडपामध्ये सांगितलं होतं की वरून मी मतदान घेऊन येईन, ते 1.5 लाखाचं मतदान घेऊन येईन. मी आता तुम्हाला ठामपणे सांगतो वरून मतदान घेऊन येईन, ते 2 लाखाचं मतदान घेऊन येईन. मी माझ्या कामाच्याद्वारे लोकसंपर्काच्याद्वारे मी जाहीरपणे सांगतो ज्याचा या देशामध्ये ज्या पक्षाची सत्ता कधी या पुढच्या कालावधीमध्ये येणार नाही, राज्यामध्ये सत्ता येण्याचे जे स्वप्न पाहता त्यांचे स्वप्न कधी साकार होणार नाही. आणि तुमचं काम ज्याची सत्ता केंद्रामध्ये जाईल, ज्याची सत्ता राज्यामध्ये नाही, त्या माध्यमातून तुमचं काम देखील होणार नाही.
आणि म्हणून ज्याची सत्ता येणार आहे, ज्यांचे सत्तेदेश होणार आहे, त्यांच्या मागं उभं राहा, तुमचं मतदान वाया घालू नका असं या भागातील मतदाराला तुम्ही आवर्जून सांगा. वल्गना किती करतील, व्यासपीठावर येऊन भाषण किती देखील, आम्ही देखील, मी देखील राजकारणामध्ये मी सांगितलं 30 वर्ष अनेक नेत्यांची भाषणं पाहिली, काम झालं नाही तर नागरिक देखील मतदान करत नाही. आणि म्हणून तुम्ही कामाला, विकासाला, जगामध्ये या भारताची मान उंचवण्याचं काम, देशाच्या स्वातंत्र्यानंतर कुणी केलं असेल ते नरेंद्र मोदी यांनी केलं, आणि ते देशभरातले नागरिक कुणी देखील नाकारून चालणार नाही. राज्यामध्ये ज्या ज्या वेळेस आपत्ती येते, ज्यावेळेस अपघात होतात, त्यावेळेस त्याला धावून जाणारा मुख्यमंत्री म्हणून सन्माननीय एकनाथजी शिंदे यांच्याकडे पाहिलं जातं, त्याचा उल्लेख माननीय प्रशांतजी ठाकूर यांनी केला. आपल्याच या रायगड मतदारसंघामध्ये आपत्ती आल्यानंतर जीवाची पर्वा न करता त्या येसरवाडीच्या डोंगरावरती चढण्याचं काम माननीय मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे. आणि म्हणून काम करत असताना निस्वार्थीपणे या देशाच्या जनतेसाठी, या राज्याच्या जनतेसाठी काम करणारे हे लोकप्रतिनिधी आपल्याला लाभले, आपलं भाग्य. आणि म्हणून येणाऱ्या 13 तारखेच्या मतदानामध्ये महायुतीचा उमेदवार म्हणून धनुष्यबाणाच्या समोरचं बटन दाबून तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून मला पुन्हा एकदा देशाच्या लोकसभेमध्ये माननीय नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी द्या अशा प्रकारचं आव्हान करतो आणि माझा विचार थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. तर नरेंद्र मोदींनी या तालुक्याला, उरण पनवेल परिसराला, या विधानसभेकरता जेवढं दिलं तेवढं मला वाटत नाही या देशामध्ये कुठे मिळालं असेल. साहेब, या ठिकाणी 16 ऑगस्ट 2014 नरेंद्र मोदीजी 3 कार्यक्रमाकरता आलेले. पहिलं JNPT मध्ये 12.5% JNPT च्या 12.5% प्रमाणपत्र त्यांनी व्यासपीठावर दिलं होतं. दुसरं 8 पदरी रस्त्याचं भूमिपूजन केलं होतं आणि तिसरं SEZ चं भूमिपूजन केलं होतं. या तिन्ही कार्यक्रमांना आप्पा तुम्ही स्टेजवर व्यासपीठावर नरेंद्र मोदींसोबत होते. तिन्ही प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर ते 4th port पूर्ण झालं, SEZ पूर्ण झालं आहे आणि 8 पदरी रस्त्याचा आनंद उरण आणि पनवेल तालुका हा घेतोय. साहेब, त्याच्यानंतर अटल सेतू असेल, नवी मुंबई एअरपोर्ट असेल, नव्या अनेक गोष्टी, उरण रेल्वे असेल, आता नवीनच JNPT पासून पागोटेपर्यंत, पागोटे JNPT हा नवीन रस्ता, हा आप्पा तुम्ही आणि आम्ही दोघांनी गडकरी साहेबांकडे मागितला होता आणि तो 4,500 कोटी रुपयाच्या रस्त्याचं NHAI टेंडर काढलं, हे माझ्याकरता नक्की गर्वाचं आहे की या इथून JNPT ते उरण हे अंतर 33 किलोमीटरमध्ये चौकपासून युवक माझ्या या पोर्टशी जोडला जाणार आहे आणि त्याचं पागोट्यापर्यंत, त्या बोरखारच्या टर्नपर्यंत आल्यानंतर त्याला MTHL फक्त 3 किलोमीटर, म्हणजे चौकून निघालेला माणूस हा मुंबईला फक्त 45 ते 45 मिनिटात पोचेल. हे निश्चित आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचा गर्व आहे आणि त्या नरेंद्र मोदींकरता तुम्ही आणि आम्ही अनेक योजना. सागरमालामध्ये साहेब 150 कोटी रुपयाची मच्छीमार जेटी मिळाली आणि साहेब तुम्ही सोबत होता त्या दिवशी, अजितदादांना सांगितलं त्या मच्छीमार जेटीकरता अधिकचे लागणारे 130 कोटी तुम्ही मंजूर करून घेतलेत आचारसंहितेनंतर त्याची प्रमा येईल. मग मच्छीमार समाजाकरता असो, आदिवासी समाजाकरतो असो, सर्वांकरता या उरणचा सर्वांगीण विकास. मला त्या दिवशी एकाने भाषणामध्ये म्हणालं की रेल्वे आली याच्यात यांचं श्रेय काय. तर आप्पा तुम्ही अश्विनी वैष्णवांकडे 5 बैठका घेतल्या तेव्हा त्या रेल्वेला धक्का लागला, तुमच्या मागे आम्ही लावला तेव्हा धक्का लागला, तेव्हा याच्यामुळे ज्यांनी कामच केलं नाही त्यांना काय कळणार की कामाचं महत्त्व काय असतं. मुंबईपासून दिल्लीपर्यंत किती खेटा मारायला लागतात तेव्हा एखादं काम यशस्वी होतं. हे जो ग्रामपंचायत झालाय, जो ग्रामपंचायत जिल्हा परिषद ज्याला कामाची पद्धत माहिती असते त्याला माहिती असतं की प्रशासन काय असतं, प्रमा काय असतं, टेंडर काय असतं, काम झाल्यानंतर काय करायचं असतं. पण या सर्वाचं काही न करता उद्धवजींनी फक्त भारतीय जनता पक्षावर विरोधात भाषणं करायचं काम केलं आणि दरवेळेचा मुद्दा ठरलेला आहे. साहेब मी 2 भाषणं देतो तुम्हाला, इथे आले का ते बालदी फोडायची आहे, बालदी तोडायची आहे, ही बालदी नाही तुटत नाही फुटली लय थकले. आणि गेल्या वेळेला तुम्ही फार केलं तेव्हा एक या फोटोतले साहेब अर्धे नव्हते माझ्यासोबत, फक्त एक होते ते म्हणजे रामशेठ आणि अतुलजी होते, पण तरी आम्ही ऐकलो नाही. आता तर हे सर्व तुम्ही सोबत आहात, आता त्यांनी विधानसभेचा उमेदवार करून दे नाही तर अजून कोणी करून दे.
आमच्याकरता कोणी विधान परिषदेत कोणाला पाठवलं नाही, त्यांच्या पोराला विधानसभेत पाठवायचं होतं तेव्हा 3 जणांना विधान परिषद द्यावी लागली आम्हाला, नाही कारण आम्ही फक्त विकास आणि विकासावर विश्वास ठेवतो. या ठिकाणी या परिसरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं ज्या स्थानिक स्वरूपाच्या समस्या असतील त्याचं प्रतिनिधित्व महाराष्ट्र सरकारमध्ये करायचं असू दे, कुठलीही पातळी ही वर्ज्य न मानता मला आमच्या मतदारांसाठी माझ्या या विभागातल्या लोकांच्यासाठी काम करायचं आहे. या भावनेतून माननीय आप्पांनी आपल्या सर्वांच्यासाठी काम केलं आहे, त्यांना आपल्या या मतदारांकडं मत मागायचा अधिकार आहे आणि त्यामुळे प्रचंड बहुमतानं त्यांना विजयी करून आणणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. ती जबाबदारी स्वीकारून तुम्ही सर्वजण आज उपस्थित राहिलात, तुमचं खरंच या ठिकाणी मी मनापासून आभार व्यक्त करतो. इथे महायुती म्हणून या येणाऱ्या निवडणुकीला आपण सगळेजण सामोरे जाणार आहोत आणि म्हणून या निवडणुकीला सामोरं जात असताना या ठिकाणी आपल्या सर्वांच्या लक्षात असेल आपण पदाधिकारी आहोत, आपण पक्षाचं काम करतो आहे, आपापल्या पक्षाचं काम करताय. हा एक असा मतदारसंघ आपला आहे की चिंचवड त्या ठिकाणी आपले महायुतीचे आमदार आहेत, त्यानंतर पिंपरी महायुतीचे आमदार आहेत, मावळ महायुतीचे आमदार आहेत, कर्जत महायुतीचे आमदार आहेत, पनवेल महायुतीचा आमदार आहे आणि उरण महायुतीचे आमदार आहेत. 6 च्या 6 आमदार हे महायुतीचे आपण निवडून आणण्यासाठी कामाला लागलेले आहेत आणि त्यामुळे प्रचंड प्रमाणामध्ये प्रतिसाद हा सर्वसामान्य जनता ज्यांच्यामध्ये जाऊन तुम्ही आम्ही गेल्या 5 वर्षामध्ये कामं केली आहेत यांचा निश्चितपणानं मिळणार आहे. की आजची या आजचा मेळावा हा आप्पा बारणे जिंकावे केवळ एवढ्यासाठी नाही आहे, तर आपण उरण मतदारसंघ म्हणून या ठिकाणी एकत्रित आहोत. आमदार महेश बांदी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे या उरण मतदारसंघातलं मत न मत विकासाच्या दिशेनं कसं जाईल, हे या देशाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कसं जाईल, या देशामध्ये राहणारा मी, मग मी आदिवासी असेल, मी ग्रामीण भागातला असेल, मी शहरातला असेल, पण या ठिकाणी मला आणि माझ्या परिवाराला जर विकासाच्या दृष्टिकोनातून भविष्य काळामध्ये कुठला पक्ष कुठला या ठिकाणी सरकार मला या ठिकाणी पुढे नेऊ शकतं, तर फक्त आणि फक्त नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली महायुती आणि खासदार म्हणून आप्पा बारणे साहेब हेच करू शकतात. हे ध्यानामध्ये ठेवून येणाऱ्या या निवडणुकीच्या 13 मे पर्यंत कार्यरत राहण्याची आजची ही उरण विधानसभा मतदारसंघाची खऱ्या अर्थानं सुरुवात आहे आणि इथून पुढे न थकता न थांबता मत आणि मत मिळवण्यासाठी आपण सर्वांनी सज्ज व्हावं इतकं आवाहन या निमित्तानं करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे विकासाचं पर्व जे आहे, हे विकासाचं पर्व आपल्या समोर गेल्या 5 नव्हे तर 10 वर्षात आपण सर्व पाहतो आहोत. दिल्लीमध्ये मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली, आता महाराष्ट्रामध्ये आपल्या शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आणि त्याचबरोबर मतदारसंघामध्ये बारणेसाहेबांच्या नेतृत्वाखाली, पालकमंत्री म्हणून जे आपले उदय सामंत साहेब आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीनं काम झालेलं आहे आणि आपण सर्व कार्यकर्तेत पण पोचलेले आहात आणि आता आपली महायुतीचं जी सर्व पक्ष आहेत हे आता एक संध झालेत. मग असे आमच्या गायकवाडांनी बोलले जरासे की विरोधी पक्ष जे आहेत ते थोडं उलटं सुलटं काहीतरी थोडंसं आपल्यात लावून देण्याचा प्रयत्न करतात, कुणाच्या मनात असो नसो तरी उचकून जरा थोडंसं काहीतरी रंगीत बातमी करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. पण प्रत्यक्ष इथं आपण पाहतो आहे त्याप्रमाणे खऱ्या अर्थानं महायुती जी आपली आहे हे एकजीव झालेली आहे आणि त्याच्यामुळं मोदीसाहेबांच्या नेतृत्वाखाली देशाचं काम, शिंदेसाहेब फडणवीस साहेब तटकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली राज्याचं काम आणि इथं जिल्ह्यामध्ये सुद्धा सगळे आपले 6 या मतदारसंघातील मावळमधील 6 च्या 6 आमदार आणि सर्व पदाधिकारी इतके मनापासून एकत्र येऊन काम करतात, त्याच्यामुळं विरोधकांना आता बोलायलाही जागा राहणार नाही, ओरडायलाही जागा राहणार नाही आणि अशा प्रकारची अवस्था निर्माण झालेली आहे. आता आपण पदाधिकारी आपल्या बूथपर्यंत जाणार आहोत आणि बूथमध्ये प्रत्येक बूथमध्ये आपल्याला 51%पेक्षा जास्त मत पाडायचे आहेत, म्हणजे ह्या पद्धतीनं आपल्याला काम करायचं आहे आणि सर्व बूथवरती आपण विजयी होण्याच्या दृष्टीनं म्हणून प्रयत्न करायचे आहेत. पर्व महाराष्ट्राचं विकास पर्व
हे गावागावापर्यंत पोचवण्याकरता म्हणून आपले आवडते उमेदवार जे आहेत खासदार संसद रत्न माननीय श्रीरंग अप्पा बारणेसाहेब यांचं आपलं निशाणी जे आहे, मी निशाणीवर कधी बोलत नसतो, बाकी सर्व बोलत असतात, पण निशाणीवर बोलणार आहे की आपण आता जोरानं घोषणा द्यायची आहे, आपली निशाणी धनुष्यबाण काय, थोडंसं आंघोळी पडताना चार पाच पक्ष एकत्र महायुती आहे म्हटलं थोडंसं होईल, पण ते आपल्याला जरा थोडंसं पूर्वीपासून आपली निशाणी जसं प्रचार करत असतो सगळे आता लोकसुद्धा सुशिक झालेत, मतदार सुशिक झालेत, सांगायची तशी गरज नाही, पण अजूनही निशाणीवरती आपण मतदान करत असतो, आणि म्हणून मी बोलतो आहे त्याला तुम्ही दुजोर द्या, आपली निशाणी धनुष्यबाण, आपली निशाणी धनुष्यबाण, ही आपली महाविकास आघाडीची निशाणी घराघरात पोचवा इतकी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराज. एक चार पाच दिवसापूर्वी मला उरणमधल्या एका प्रमुख कार्यकर्त्याच्या आपल्या विरोधी पक्षाचा फोन आला होता की अतुल तू यांना एक पत्र दे भाजप आणि युतीच्या लोकांना की त्यांनी दिबा पाटील साहेबांचं नाव या प्रचारात किंवा ह्याच्यात वापरू नये. बोललं का बरं असं वापरू नये, तर त्यांनी सांगितलं आपलं अजून विमानतळाचं नामकरण अजून झालं नाही आहे म्हणून त्यांनी आपलं नाव वापरू नये. आणि मुद्दामच मी ह्या गोष्टीचा खुलासा करण्यासाठी आज फक्त आपली 5 मिनिटं घेणार आहे. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी जेव्हा त्यांची सत्ता आली तेव्हा सर्वात प्रथम काही ज्या महत्त्वाच्या गोष्टी केल्या त्याच्यामध्ये त्यांनी राज्य मंत्रिमंडळात दिबा पाटील साहेबांचं नाव हे विमानतळाला लागावं म्हणून ठराव केला, राज्य मंत्रिमंडळात ठराव केला. राज्य मंत्रिमंडळात ठराव फक्त करून न थांबता त्यांनी तो ठराव विधानसभेत व विधान परिषदेत एकमताने मंजूर करून घेतला व हा मंजूर झालेला ठराव त्यांनी आता केंद्र सरकारकडे पाठवलेला आहे. केंद्र सरकारकडे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या ऑफिसमध्ये तो प्रस्ताव आता आहे व त्याची प्रोसिजर चालू आहे. असंच एक प्रश्नाचं उत्तर आपल्या एका कार्यकर्त्याने मागवलेलं, त्याचं माहितीच्या अधिकाऱ्याचं उत्तर देखील आलेलं आहे, आपला जे नावाचा प्रस्ताव आहे तो अंडर कन्सिडरेशन आहे म्हणून. आणि असं असताना सुद्धा उगाच लोकांच्या मनात काहीतरी भावना निर्माण करायच्या की आता दिबा पाटील साहेबांचं नाव लागणार नाही आहे आणि काय होणार नाही आहे, हे होऊ नये म्हणून मी आज इथे आपणाला विनंती करतो, जो इथे उपस्थित इथे किंवा संपूर्ण रायगड जिल्ह्यात जे आपले दिबा पाटील साहेबांना जे मानणारे जे कार्यकर्ते किंवा त्यांचे भूमिपुत्र किंवा त्यांचे जे माणसं आहेत त्यांना मी एकच विनंती करतो की दिबा पाटील साहेबांना मानणाऱ्या एकाही माणसाचं मत हे कुठे दुसरीकडे न जाता आपले जे 3 लाखापेक्षा जास्ती मताने निवडून येणारे जे श्रीरंग अप्पा बाणासाहेब आहेत त्यांना मिळालं पाहिजे. बाणासाहेब माझी आपल्याला एक विनंती राहील की केंद्र सरकारमधली जी आपली बाजू आहे ती बाजू मांडण्याचं नाही म्हणणार मी, त्याचा पाठपुरावा आपले केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब हे करत आहेत. माझी आपणास विनंती राहील की कपिल पाटील साहेबांच्या बरोबरीने जेव्हा आपण पुन्हा खासदार म्हणून तिथे जाल तेव्हा ह्या गोष्टीचा पाठपुरावा करून लवकरात लवकर आपलं दिबा पाटील साहेबांचं नाव हे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लागण्यासाठी आपण प्रयत्न करावे. एवढंच बोलतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.